नमस्कार मंडळी. खूप दिवस सुट्टी मारलेल्या पावसाने परत एकदा सुरुवात केली आहे. तर आज भरपूर असा सकाळी सकाळीच पाऊस सुरू झालेला आहे आणि तुम्हाला आता मी दाखवते त्याचा आवाज बघा किती आवाज आहे विजांच्या कडकडांसह. किती मस्त दिसतंय. वाव, शेती बघ ना पूर्वा. ते ना हवा येते ना तर इतकं मस्त वाटतंय, छान वाटतंय एकदम. तुम्हालाच काय तर मलासुद्धा इकडचं वातावरण बघायला खूप आवडतं. पाऊस सुरू झाला की म्हणजे पाऊस कधीही येऊ दे आणि मोठा पाऊस आला ना तर मी आधी बघायला जाते, खूप छान वाटतं. आणि जेव्हा विजा कडकडत असतील ना तेव्हा त्या जाम डेंजर दिसतं. तर आता आज खूप महत्त्वाची कामं करायची आहेत, ते म्हणजे आम्हाला जायचं आहे बाहेर. तर कुठे जायचं आहे, काय आहे ते मी सगळं तुम्हाला सांगेल. आणि आता मी तयारी करायला घेतलेली आहे. प्रथमेशला खूप वेळापासून बोलते, अरे प्रथमेश लवकर आवर लवकर आवर, पण तो अभ्यास करत होता. मग आता तो उठायलाच तयार नव्हता. एकदा जाऊन दे म्हटलं, त्याची एवढी जर का लिंक लागले तर कशाला आपण उठवा त्याला. म्हटलं आत्ता जाऊ मग जाऊ. मग आता आणि त्यातून नंतर लागला पाऊस. आता म्हटलं जाऊ दे, पाऊस लागला आहे तर थोडा चहा करून घेते. चहा झाला की मग जाऊया, तोपर्यंत पाऊस पण कमी होईल. पण चहा झाला परत नंतर मग वरण भात करून झाला, म्हणजे डाळ भाताचा कुकर लावला. म्हटलं चला तोपर्यंत पाऊस कमी होईल, पण नाही, पाऊस वाढतच चालला आहे वाढतच चालला आहे. मग मी म्हटलं चला वरणाला फोडणी पण देऊन घेतली आणि पाऊस काय थांबायला तयार नाही. मग म्हटलं चला आपण मग आता मोठ्याच गाडीने जाऊया. मग आम्ही दोघेजण निघालो आहोत. आम्ही निघालो खरं कशासाठी तर गणपती बुक करायला चाललो आहे आम्ही. तर चला आता जाऊया आपण गणपती बुक करायला. पण जिथे आम्ही चाललो आहे ना ते गाव इतकं सुंदर आहे ना की तुम्हाला बघून असं वाटेल की इथेच राहावं, इतकं छान गाव आहे. तर ते मी तुम्हाला पूर्ण दाखवते हां, तिकडचा परिसर जो आहे ना. हे बघा, तर जाताना असं वाटतं ना की एकदम जंगल, घनदाट जंगल आहे. तसं पूर्ण टिटवाळा असाच आहे. मला खूप जण विचारतात तू कुठे राहतेस, तर मी टिटवाळ्यामध्ये राहते. नाही इतकं नाही वाटलं. अरे प्रथमेश, कोणाचा तरी तिकडे स्विमिंग पूल आहे रे. तर बरेच जणं मला विचारतात की तू कोणत्या गावात राहते, तर गाव नाही आहे, मी मुंबईपासून थोडंसं पुढे टिटवाळ्यामध्ये राहते, म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याणच्या पुढे असं टिटवाळा आहे, तिथे मी राहते. आणि हे ते गाव आहे बघा किती सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला ना व्हिडिओमधून जितकं ते सुंदर दिसतं आहे ना, तर जर समोरून बघाल ना तर असं वाटेल की इथेच राहून जावं, इतकं सुंदर आहे. एकदम आपण चित्र बघतो ना, म्हणजे ड्रॉइंगची बुक असतात ना त्याच्यावर कशी सुंदर सुंदर चित्र असतात, तसे मला खूप आवडतं इकडे यायला. खूप छान दिसतात आणि इकडची घरं बघाल ना ती सुद्धा इतकी सुंदर असतात ना, खूप सुंदर सुंदर घरं आहेत त्यांची. पण आता काय माहिती कोणाला बघायला आवडेल की नाही आवडेल, पण मला तर बघायला खूप आवडतं. आणि आम्ही इथे जेव्हा आलो तर तेव्हा आम्ही गेल्या वर्षी जो गणपती घेतला होता, जो जशी मूर्ती आणली होती त्याच मूर्त्या शक्यतो तिथे होत्या. आणि मग प्रथमेशला त्या मूर्ती नको होत्या आणि मग आम्हाला इतका वेळ लागला ना प्रथमेशच्या चॉईससाठी, त्यानंतर आमचं काम काय झालं ना, मग आम्ही परत दुसरीकडे गेलो. आणि शेवटी खूप फिरलो, प्रथमेशला खूप समजवलं की बाबा घेऊया तीच मूर्ती, जाऊ दे गेल्या वर्षीचीच मूर्ती घ्या. पण मला पण नसं पटत नव्हतं, परंतु गेल्या वर्षीचीच मूर्ती घ्यायची तर थोडं म्हटलं थोडंसं तरी वेगळी असायला पाहिजे. असे 3-4 ठिकाणी आम्ही जेव्हा फिरलो, बरं झालं म्हटलं स्वयंपाक करूनच आलो आहे. इकडे आलो, इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या ना, ही तर मूर्ती इतकी मोठी आहे ना, खूप मोठी आहे. आपण व्हिडिओतून असे नाही दाखवू शकत, कदाचित आत्ता मी माझ्या टी व्हीवर बघेल तेव्हा मला माहिती पडेल की दिसत आहेत की नाही.
खूपच मोठ्या अशा मूर्त्या असतात ना, त्या मूर्त्या घ्या. मला वाटतं 20-20, 15-15 फुटाच्या आहेत ना त्या आहेत. मग तिकडे गेल्यानंतर आम्हाला आमच्या मनासारखी मूर्ती सापडली शेवटी. आणि जेव्हा मनासारखी मूर्ती मिळाली तेव्हा कुठे जीवात जीवाला. आणि आता इथून पुढे सगळ्या बाकीच्या कामाला आपल्याला सुरुवात करता येते ना. तर सगळ्यात महत्त्वाचं काम तर झालं आज. आणि आता त्याला मला म्हणजे प्रथमेशने एक घर बघितलेलं आहे आणि ते दाखवण्यासाठी तो मला घेऊन चाललेला आहे. तर इथे त्याने मला आणलेलं आहे, हे स्टेशनपासून खूप जवळ आहे घर, पण 2 BHK आहे. त्याने ताईला दाखवलं आहे आणि आता तो माझ्यासाठी म्हणजे मला घेऊन आलेला आहे दाखवायला. आता त्याला माहिती आहे घरी जर का मी एकदा गेली की परत मी काय लवकर बाहेर येणार नाही. तर त्याने मला घर दाखवायला आणलं आहे, पण त्याला माहिती आहे की मला गॅलरी खूप मोठी पाहिजे. तर गेल्यावेळी त्याने बघितली आणि त्याला वाटलं ही गॅलरीसुद्धा मिळेल, पण गॅलरी या रूमला खूप छोटीशी आहे तर म्हणून मला ती नको आहे, मला आवडली नाही आहे ती रूम. मग त्याला सांगितलं मी बाबा मला त्याला माहिती आहे मला कशी रूम हवी आहे ती. तर आता त्याने मला आणलं होतं घर बघायला आणि नंतर तो पप्पांना पण नेणार आहे, पण त्याला मी सांगितलं नको रे बाबा गॅलरी आपल्याला मोठी असायला पाहिजे आणि स्टेशनपासून जवळ आहे, पण शक्यतो तर मला इथे नाही घ्यायचं आहे, मुंबईत घर घ्यायचं आहे आता. म्हणून आता बघूया पुढचं पुढे. पण मला खूप छान वाटलं की मी त्याला न सांगता त्या तो स्वतःच्या मनाने त्याने ताईला घर दाखवलं, मला दाखवलं की आई बघ असं असं घर मी बघितलं आहे आणि ते मला खूप आवडले, बघ तुला आवडले का, जसं तुला पाहिजे ना तसंच घर आहे. घेऊ किंवा न घेऊ पण त्याचा आनंद आज मला मिळाला म्हणून मला खूप छान वाटतं आहे, कारण इतकं मोठं स्वप्न बघावं इतका मोठा तो अजून नाही आहे म्हणून मला खूप छान वाटतं आहे. त्यानंतर आम्ही खूप गप्पा मारत मारत घरी आलो आणि त्यानंतर तो माझ्या मागे लागला की आई फ्लावरचे भजी बनवू का, मी बनवतो मस्त मस्त, खूप पाऊस लागला आहे. म्हटलं नको करू, तू काही करू नको, कारण काहीच कारण नसताना तो पूर्ण किचन गॅस शेगडी वगैरे सगळं खराब करून ठेवतो. तर म्हटलं तुला काय हवं आहे ना ते मला सांग, मी बनवून देते. मग ते म्हटलं की मग फ्लावरचे भजी पाहिजेत मला, मंचुरियन पाहिजेत, बनव नाही मी तुला हेल्प करतो. म्हटलं हेल्प कर पण करू नको बाबा, नाहीतर एवढा कचरा करून ठेवतो ना. भजी खाण्याचा आनंद बघा किती, जसं कधी त्याने भजी खाल्लेलेच नाहीत, इतका आनंद झाला आहे बघा दोघांना. कोणाचं तरी ब्रेकअप झालेलं आहे, म्हणजे ब्रेकअप सॉन्ग आहे आणि त्या ब्रेकअप सॉन्गवर इतक्या आनंदाने हे दोघं जण नाचतायत बघा पिलूला घेऊन. तर नाही एक ताईची कमेंट होती, म्हणजे खूप साऱ्या, मी आता मध्यंतरी शॉपिंगला गेली होती ना साडी आणायला, तर तेव्हा मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आम्ही शॉपिंगला गेलेलो असतो ना, प्रथमेशनी वरण भात टमाट्याची भाजी कपडे धुवून ठेवलेले आहेत, परत भांडी घासून ठेवले होते, म्हणजे प्रणयला सांगून त्याने भांडी घासा लावली होती, कारण प्रणय आला होता तर तो इथेच होता. तर खूप लेट झालेला म्हणून त्याने प्रणयकडून भांडी घासून घेतली, कारण की आत्ता मला ताई ओरडणार कारण मी इतका वेळ काय काम नाही केलं, चल आता माझ्याबरोबर तू पण काम कर. तर त्याने प्रणयने भांडी घासली होती, असं करून त्याने पूर्ण घर स्वच्छ केलं होतं. पण बऱ्याच ताईंनी त्याचं खूप कौतुक केलेलं की मुलांनासुद्धा काम यायलाच पाहिजे, किती छान आहे प्रथमेश, किती हुशार आहे वगैरे वगैरे. तर प्रथमेश मला विचारत होता की आई हे सगळे ताई जे आहेत या माझी जी स्तुती करतायत हा माझ्यावरती अन्याय नाही का ग, म्हणजे मुलांवर. जर ताईने काम केलं तर बोलतात की जरा लेकाला पण काम करायला शिकवा, आणि जर मी काम केलं तर बोलतात की हां मुलाला पण काम यायलाच पाहिजे. मग म्हणजे बायका असतात त्यासुद्धा पुरुषांवरती अन्याय करतात की नाही. आता त्याच्या या प्रश्नावर मी काय उत्तर देणार सांगा बरं.